आपण जर बघितलं सध्या लॉबीमध्ये येतात हळूहळू, कारण की सर्वांचा नेट जरा स्लो आहे म्हणून हळूहळू येतात. आपण बघूया झोन कुठे बनेल, कारण की प्लेयर आपल्याजवळ खूप कमी आहेत, आपल्याला दिसतच आहे. असं चांगले चांगले प्लेयर आपल्यासोबत खेळण्यासाठी सज्ज. कालचे विनर ॲक्वा कवच, ॲक्वा प्रजित, ॲक्वादर आहेत, ॲक्वादर पण खूप वरून चाललेला आहे तुमच्यासाठी नजारा पूर्ण स्पॉन आयलँडचा. तुम्ही बघितलं नसेल तर बघू शकताय याच व्हिडिओमध्ये. झोन तर बनलेला आहे पूर्णपणे उजव्या बाजूकडे मॅपच्या. विमान चाललं आहे स्टॅबलरला मिलिटरी बेसपासून. बघू झोन कुठे उतरतोय, कुणाची चाल आहे जॉर्ज बोलला जाण्याची, आणि बघूया काय घडतंय काय बिघडतंय, कोण कोणाला मारतंय, कोण कोणाला ठोकतंय, इकडून तिकडून वरून खालून कोण कोणाला मारतोय बघूया पुन्हा एकदा. आपण ॲक्वा जवळ जाऊया, बघूया ॲक्वा कुठे उतरते. ॲक्वा मेलेला आहे असं दाखवतोय आम्हाला, काही ग्लिच झालंय का काही नाही वाटत. ॲक्वा तर दिसत नाही आम्हाला, विमान पण गेलेलं आहे, मिलिटरी बेसमध्ये पण कोणी नाही आहे. आणि इथं नोवोला आपण बघूया लगेच, नोवोला सिंगल आहे, हा नोवोला डबल टीम आहे, नोवोला डबल टीम. बघूया सुबोध राऊत टीम आठ, सुबोध राऊत आणि त्याचाच मित्र जयू 78, आणि दुसरा एक कोणीतरी येतोय असं आम्हाला दिसलेलंच आहे मॅपमधून. आणि यो दहा नंबर आणि टीम दहा यांच्यामध्ये बघूया तुला लढत. आणि बघूया आता आपण वरती वरच्या साईडला कोण कोण उतरलं आहे, हे चाललेत मिल्टा पावरला त्यांच्या आवडत्या जागी ॲक्वाचे बनले. आणि चाललेत हे बघा मुलं, आणि हे बघा प्रिझनमध्ये दोन प्लेस, प्रिझनमध्ये दोन टीम, टॉक्झिक आणि उमेश. टॉक्झिक उमेश नाही आम्हाला तर वाटतं ते कुठेतरी लय लांब चाललेलं आहेत. आपण बघूया नेटचा जरा इश्यू आहे आमचा. लिपो का साध्या जागी उतरले, सेफ खेळण्याचा प्रयत्न बघूया. हे कुठे उतरलं, सात नंबर टीम कुठे चाललेली आहे, नक्की जॉर्जो पूल नाही. सर्वांची पहिली जागा आवडती असते ती शेल्टर, आणि त्याच्यामध्ये माझ्या माहितीत प्लेअर मिळते. आपण बघूया ॲक्वादर्पण ते काय चाललं. कालचा आपला जो मेन कॅम्पर होता ॲक्वादर्पण, मोस्ट कॅम्पर ऑफ द इयरचा पण त्याला किताब मिळालेला आहे. आणि आता बघूया कुठे किती जातात बघूया. आपण झोन तर पूर्ण डाव्या बाजूला मेडल फाईट चालू झाली, आणि टीम दहाला उडून टाकलेलं आहे. नक्कीच आपल्याला दिसेल जयूनी मारून टाकला क्रॉसबोनी. ओ माय गॉड ही सुंदर, खूप सुंदर, अतिसुंदर क्रॉसबोनी मारून. आता येत आणि बघूया आता आपण क्रॉसबो, चांगल्या प्रकारे क्रॉसबो चालवलेला आहे त्याने. आपण बघतच आहात आपला आज मोबाईल फ्लाईटवरून नाही ना असलेला नाही आहे, त्याच्यामुळं जरा कॉल येईल, तुम्ही जरा सांभाळून घ्या आपला. पुढची मॅच फ्लाईट मोडवर ठेवू मोबाईल, तुम्ही सांभाळून घ्या जरा, तुम्हीच आता काय कराल ते बघूया. प्रिझन, प्रिझनमध्ये आर्केड वेळेला खूप मजा येते असं सगळेजणं म्हणत असतात. तसेच आता सर्व टीमी वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे काहीही जास्त आपल्या माझ्या माहितीत टीम सात आणि टीम पाच यांच्यामध्ये काहीतरी होऊ शकतो. टीम चार आणि टीम सातमध्ये ते जवळजवळ टीम आहे. उमेश टीमचा मालक बघूया, ज्याची रूम ज्याचा स्वतःचा सर्व्हर त्यांनी तयार केला. बघूया उमेश स्वतःच्या घरामध्ये नंबर मारतो की नाही, किती जणांना लुटतो, किती जणांना मारतो, किती जणांना चोपतो बघूया आपण. आणि टीम नंबर आठ झोनकडे येण्याचा प्रयत्न, झोनकडे येण्यासाठी लगेच सज्ज दासिया घेऊन. आणि आपण ह्यांना बघूया, हे ॲक्वाचे बनले, आपला कालचा कूल बॉय ॲक्वा प्रजित कुठे आहे, आणि ॲक्वा कवच आपण बघतच आहात यांच्याकडे, गाडीकडे धावत आहेत गाडीकडे, कारण की त्यांना झोनची खूप गरज आहे. आपला कालचा मेन मोस्ट ट्रक डीलर कुमार यांच्याकडे आपण जातो. आणि आपण दर्पणला बघत आहोत, ते स्वतःच्या साध्याच जागेवर समाधानी आहेत. आणि त्याच्यासोबत आहे सजंग, ते छोट्याशा जागेमध्ये त्यांचं समाधान मानत आहेत. जास्त काही त्यांची हाव नाही आहे, पण बघतच असते ना.
जय जय। चुस्तीची भीड आता नंबर 4 आणि नंबर 7 मध्ये होणार आहे प्रिझन मध्ये। बघूया कोण कोणाची ट्रिपल एचची बाद होतोय, कोण कोणाला उडवतोय, कोण कोणाचा मधला स्टम्प नेतोय। बघूया 7 नंबर आणि कोण कोणावर भारी पडतोय। 4 नंबर टीमचा आपण प्लेअर बघू शकता, एकदम कॅम्पिंग झोपलेला आहे, घाबरलेला आहे, बिचारा काय करू शकतो। आणि त्यांचा दुसरा प्लेअर डेड शॉट, बघूया डेड शॉट काय करतोय। डेड शॉट तर त्यालाच बघत आहे, कारण की त्याला माहिती आहे माझा प्लेअर घाबरतोय, मी त्याला वाचवायला पाहिजे म्हणून तो त्याच्याच दिशेने जात आहे। परंतु कुमार वरून बघू शकतो याला। आणि अल्पेश ठाकूर, मला असं वाटतं कुमारने त्याला स्पॉट केलेला आहे। अल्पेश ठाकूर बघूया, अल्पेश ठाकूर सुद्धा कॅम्पिंग करतोच होता असं मला तरी बॉली केलेले आहे अल्पेशवर। अल्पेश ठाकूरला आपण बघू शकता कशा पद्धतीने बसलेला आहे, छुपेर करतोय, छुपेर हल्ला चांगल्या प्रकारे आपण बघतच आहोत। आतल्या खोलीमध्ये पळालेला आहे। डेड शॉटला आपण बघूया, डेड शॉट काय करतोय, डेड शॉट तिथेच बघतोय, त्याला माहित आहे तिथे प्लेअर आहे। आणि कुमार दोन्ही टीमने कुमार वरती वरून खाली होतोय बघायला, कुमार वरून बघतोय। टॉवरमध्ये स्नायपर टॉवरमध्ये गेलेला आहे छोट्याशा। आणि हा तर बघा कसा टीपीपी घेऊन मॉली करतोय। परंतु अल्पेशची मजा बघूया आपण। अल्पेश तर अजून सुद्धा शांतपणे थंड घेतोय। बघूया लपून छपून टीपीपी घेतोय, कोणी येतोय का बघतोय। आणि डेड शॉट नक्कीच पुश करणार नाही। पुशिंग चालू आहे, स्मोक केलेला आहे, स्मोक करतोय डेड शॉट। कुमार वरून बघतोय कोणी दिसतोय का त्याला, तो बघा वरती एक त्याने स्पॉट केलेला आहे, स्पॉट झालेला पीडी। आणि तो बघा लोलत आहे वरती स्लॅपवर, लोलत आहे, त्याचे कपडे माखले निपलेत, छान झाले। आता कुमार नक्कीच त्याला मारणार आहे। कुमारने यांचा शॉट बसणार नाही, भिंतीवर बसू शकतो नक्कीच आहे। आणि खाली पडलेले आहे, डेड शॉटला नॉक केलाय अल्पेश ठाकूरने, खतरनाक मारलेला आहे। आणि मला असं वाटतं स्नायपर पीडी आलेला आहे अल्पेशला मारण्यासाठी। बघूया परंतु काय अल्पेश करू शकतोय आपण बघतच आहोत। कुमार काय करतोय, कुमार सुद्धा पुशसाठी होते, त्यांना माहिती आहे एक नॉक आहे म्हणून तो आता मारण्यासाठी तयार। आपण बघूया अल्पेश ठाकूर कुमार त्यांचा दुसरा पार्टनर कुमार बघूया कुमार। आणि पूर्ण पुश केला आणि स्नायपर ला पण मारलेला आहे। चार टीम नंबरला बघूया, कुमार पण चांगले विकेट पडलेले आहेत आतापर्यंत। आणि पाच नंबरची फाईट झालेली आहे आता इथे, आपल्याला बघायला नाही मिळालं असं मला तरी वाटतंय, सॉरी याबद्दल। 5 नंबरने मारलेले आहे, नाही 5 नंबरने कुणाला नाही मारले, फक्त फायर झालेले आहे असे, मिसफायर झालेले आपल्याला लगेच दिसतंय मॅपमध्ये। आणि ड्रॉप आलेला आहे या मॅपचा पहिला ड्रॉप, आणि ड्रॉपमध्ये बघूया काय आहे, ग्रोजा म्हणजे ही आहे एक टेनिस क्रिकेटमधली ग्रोजा। आणि एक त्यासोबत 8X कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी लगेचच मेडिकिट सोबत घेऊन जावी।
झोन बंद होत चाललेला आहे रे. हे काय केलं याने, त्याच्याच प्लेअरला सोडून गेला त्याचाच मित्र जयू. तो झोनमध्ये निघाला, तो सांगतो मी पुढे जातो तू पाठून ये हळूहळू. आता नक्कीच 6 नंबर आणि 8 नंबरमध्ये जुळत दिसणार आहे. ऐकवा की आणि 6 मध्ये 6 नंबर अशीच मिस फायर करतोय आपल्याला दिसतंय. मला असं वाटतं ऐकवा प्रजितने त्याला स्पॉट केलेला आहे. बघतच आहोत कुठे चालतो. 3 नंबर 6 पूर्ण कॅम्पिंग. 3 नंबर दुसरा कोणीच येत नाही का. आणि आलेला आहे 8 नंबर येत आहे त्यांच्याचकडे जयू. जयू जयू त्यांच्याकडे मॉस्ट मुंबई आर आहे. आणि ड्रॉप पण इथंच पडलेला आहे. फ्लेअर मारलेला आहे का असं वाटतं आम्हाला. हा दोन फ्लेअर चालवले आहेत आणि फ्लेअर जयूने चालवले आहे असं वाटतं. नाही नाही जयू त्यांना मारण्यासाठी तयार आहे, पण 6 नंबरनी फ्लेअर चालवले आहे चांगल्या प्रकारे. ॲक्वाचे बंदे फ्लेअर मारतायत. आपण ड्रॉप बघू शकतो आत्ताच. नवीन ड्रॉप नवीन थर्ड अंपायर आऊट की नाही. नॉट आऊट काय थर्ड अंपायर आपण बघूया. आपण ड्रॉप यांच्या दिशेने ड्रॉप तर पडणारच आहे. आता आपण बघू काय काय त्यांना भेटते ड्रॉपमध्ये. स्मोक ड्रॉपवर चांगलीच चाल आपल्याला दिसणार आहे. आता ड्रॉपमध्ये M249. ओ माय गॉड थर्ड अंपायर मागवायलाच लागणार आहेत. आता एक तर प्लेअर आलेले आहे. आता आपण बघू घेतो M249. जयू जवळ येतोय. दुसरे एक प्लेअर जवळ येते. जयूची काय हालचाल आहे बघूया. आपण जयू बघतोय स्पेक्टेकडे आणि मारण्याची तयार आहेत. असणारच आहे जयू, नक्कीच मारेल त्यांना ड्रॉपच्या जवळ आणि मारणार आहे. आणि दुसरा एक ड्रॉप पडलेलाच आहे सध्याच्या घडीला. आपण बघू शकतो ॲक्वा प्रजेक्टवरून ॲक्वा कवचला. आणि ड्रॉपमध्ये काय ॲक्वा कवच काय करतो त्याच्यात त्याला माहिती आहे. आणि ॲक्वा प्रजेक्टला मारतोय. आपण ड्रॉपमध्ये बघू शकतो दुसरं ड्रॉप नाही. आता आपण जातोय प्रजितकडे. प्रजितने मस्त एक हाय लेवलचा गुडलँडला गोलंदाजी करतोय प्रजित. पण त्याचा नेट काय तेवढा बॉल काय तेवढा लेंथमध्ये नाही. मला असं वाटतं एनर्जी ड्रिंक टी टाईम चालू झालेला आहे. तिकडं ड्रॉपला बघून चालेल ते. आणि हे हा काय करतोय. मात्र याचा हा माणूस तर मला तर वाटतं ऑफलाईन गेलेला आहे असं नक्कीच आपल्याला दिसून येत आहे. अरे वा हे काय जादू होत आहे इथे. ओके फाईट होत आहे. जयू टू प्रजित आणि कवच टू जयू. बघूया. प्रजित नेडसाठी तयार. नेडीची कोशिश प्रयत्न खूप चांगले चालू आहेत. दूर बघा टी टाईम संपलेला आहे. आणि आता आपण बघू शकता प्रजित पुश करण्याच्या नादामध्ये. परंतु प्रजित खातोय पडली प्रजितला पडली. प्रजितने स्पॉट तर केलेला आहे पूर्णपणे. त्यात दिसलेलाच आहे तो जयू तिथेच आहे. आता बघूया रेड पिक पिक ओ माय गॉड. आपण बघतोय रेड डॉट लावून आली तो फाईट घेतो त्याच्या. मला असं वाटतं रेड झोन त्याच्या डोक्यावरती आहे. मेरे को लग रहा है मला तर वाटतंय दोघांच्या डोक्यावरती मौत. कवचला मारलेलं आहे थोडस जयूनी. आणि आपण बघतोय आता गोळ्या जाताना दिसतील आपल्याला. ते बघा गोळ्या कसल्या जातात जयूला मारण्यासाठी प्रजित कडून. आणि प्रजित तू जयू जयूची हेल्थ पण कमी आहे. जयू नक्कीच आता हेल्थ करणार आहे स्वतःची. हा टाइम हेल्थ केलेलीच आहे आपण बघू शकतोय. आणि आता प्रजितची काय चाल बघूया. नेड पुन्हा एकदा नेड. कुणाला नेड कसा नेड काय प्रजितची चाल आहे. त्यांनी स्मोक केला आहे. जयू पळण्याची कोशिश करतोय. पळण्याचं त्याचं मारलेलं आहे प्रजितनी चांगल्या प्रकारे. जयूला पूर्ण फुकवून टाकला बघूया. आणि इथं फाईट आणि या आपण 5 नंबर टीम आणि 12 नंबर टीम आपण बघतच आहोत नक्कीच. 12 नंबर टीमचा एकच आहे बंदा. VSS ब्रँड गन. VSS
दर्पण मारतोय सागरला आणि सागर टू दर्पण, दर्पण टू सागर, बघूया कोण कोणाचा बळी घेतोय, कोण कोणाची हत्या करतोय. मला असं वाटतंय सागरला दिसत नाही VSS असल्यामुळे की फायर कुठनं होतोय. नाही नाही सागरने स्पॉट केलेला आहे, ऑम आहे सागर जवळ ऑम, आणि एकच पट्टा हेड बसेल आणि मग दर्पणची खेळ, आणि मग दर्पणची खेळी संपेल असा बघूया आपण लिहिला काय दिसतंय. परंतु दर्पण स्पॉटेड झालेला आहे, काही नाही याला चाल, जरा प्रॅक्टिस करायला लागेल खेळण्यासाठी. नाही बसलेले आहे, बसलेले आहे. ओ चांगला 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 फटका, बॉडी शॉट मारलेला आहे त्याने. आणि सजंग, सजंगकीची काय खेळली आहे बघूया. सजंग सुद्धा बघतोय त्याला दिसलेला नाही, हा दिसलेला आहे आता सजंगला, परंतु सजंग घाबरतोय असं दिसतंय आपल्याला. तो मारायला पण जात नाही, शॉट पण घेत नाही कोणतीलाच. आपला जो कालचा होता आणि पुढचा ड्रॉप, चलो नाही नाही फायटर ग्रोजा पुन्हा देख, पुन्हा एकदा तोच, आज ग्रोजाचा मार आहे. आणि सजंग, सजंग बघा ग्लिच ग्लिच ग्लिच, पबजी ग्लिच आहे. ऍक्वा दर्पण टू सजंग, दर्पण मार खातोय, झोन पण जातोय आणि सागर मारतोय त्यांना, नक्कीच ऑमनी मारतोय. आणि इकडून सजंगनी फाईट घेतलेली आहे, तो पण पळण्यातच चांगलं भाग्य मानेल, कारण खूप लांब झोन आहे त्यांच्याकडे. इथं ऍक्वा प्रोजेक्ट टू आता 2 नंबरचं स्कॉड जवळच येत आहे त्यांच्या, आपल्याला दिसणार आहे. सध्या तर फॉर्मला 30 टीम आहे आपली. ऍक्वा, ऍक्वा 2 आत्तापर्यंत राऊंड जिंकलेले आहे आपल्या टुर्नामेंटमध्ये. ही टुर्नामेंट खूप खूप फेमस झालेले आहेत, कारण की असा यूट्यूबला भरघोस सहाय्य त्याचा आहे की आपण बोलूच शकत नाही. जो कोणी आपली व्हिडिओ बघतोय तो शेअर लाईक कमेंट सबस्क्राईब करून नक्कीच करा. सजंग धावतोय, पाण्यातून धावतोय, काय करणार बिचारा, पाण्याचा आवाज येतोय आता, पाण्यातून बाहेर निघालाय. ड्रॉपसाठी प्रोजेक्ट निघतोय, प्रयत्न तरी काय आहेत बघूया आपण. कवचने ड्रॉप घेतलाय, कोणाकडे ग्रोझा, कोण ग्रोझा चालवतो, यांच्यातून कुणीतरी ग्रोझा घेतलेला आहे. आणि कवच, कवच ग्रोझा रिकॉइल कंट्रोल करतो का आपण बघूया. आणि इथं फाईट, फाईट होणारच आहे नक्कीच. सजंग फाईट चालू आहे, सजंग टू दर्पण, दर्पण टू सजंग. परंतु पळालेला आहे का, मारलेला आहे, हो सजंगनी मारलेला आहे. नक्कीच चांगली खेळली बघायला म्हणजे आपल्याला. सजंग होतो, सजंग 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 सजंगला आपण बघू शकतो, जो साजन आहे आपला, आपला साजन, साजन गोंजावीज, तो ह्या नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याला गडबडलोय, भरकटलोय, भरकटलोय. 5 नंबरच्या टीममेटला सागरलाच म्हणजे उडवून टाकलेल्या AKM ने. आपण बघूया ड्रॉपकडे, ड्रॉपच्या जवळ तर कुणीच आपल्याला दिसत नाही, ग्रोजा नेले नाही. आणि इथं कॅम्पर्स कुणीच नाही, ड्रॉपला पण कॅम्पिंग नाही आहे. पण बघत असाल कवच आणि प्रजित, कुमारचा स्कॉड तर मला वाटते नक्कीच गेलेला असणार आहे. नाही कुमार आणि अल्पेश अजून सुद्धा जिवंत, चांगली खेळी करत आहे, चांगली खेळी नक्कीच. अल्पेश हे प्रिझनवरून यांचा रूट आपण बघू शकता नक्कीच. शेल्टर, शेल्टर टू प्रिझन, प्रिझन टू रझॉक, ड्रॉप पण घेतले, ड्रॉप आणि मग वॉटर सिटी, असे चांगले प्रकारे आलेले आहेत अल्पेश ठाकूर त्यांच्याच पार्टनर. असं वाटतं त्यांच्याजवळ हेल्थसाठी काहीच नाही आहे, ते हिलिंग करत आहेत. काय टी टाईम, टी टाईम, टी टाईम, नाईस नाईस. आता बघूया आपण अल्पेश ठाकूर, अल्पेश ठाकूर काय करण्याचा प्रयत्न आहे. आणि प्लॅनिंग तर बघा यांची, जॉब मारण्याचे प्रयत्न चालू आहेत. आपण टॉक्सिक, टॉक्सिकचे बंदी तर बघूया, बघूया कसे खेळतात पोरं टॉक्सिकचे. टॉक्सिकच्या जवळ 12 नंबरचा स्कॉड हिलिंग करताना दिसतंय आपल्याला, ही हिलिंग होताच लगेचच 12 नंबरचा स्कॉड आणि 2 नंबरचा स्कॉड. उमेश, उमेश अपार्टमेंटमध्ये अजूनपर्यंत लूट करतोय आपल्याला दिसत आहे. आपण
स्पॉट केलं, स्पॉटला सडनली स्पॉट केलेलं आहे एकाला. आणि आपण बघत होतो तिथे एमर आहे, टॉक्सिक एमर आणि उमेश, उमेश बघतो आणि स्कोप लावून मारण्याचा प्रयत्न परंतु पळालेला आहे. आपण नक्कीच बघूया, आता आपण बघूया हे थांबलेत का नाही. थांबत पण नाही आहेत. वॉटर सिटीकडे चाललेलं आहे आणि तिथं सज्ज आहे तो म्हणजे ॲक्वा. ॲक्वा टू ॲक्वा मला फोटो आहे. आता वॉटर सिटीला कुमार आहे, कुमार ॲक्वाचा दर्पण 12 नंबरची टीम घेऊन कुमार बघतो त्यांना स्पेक्टेक करतो. कोणतरी गाडी घेऊन आलेलं दिसते कुमारला. बघूया ते काय करतात, कुठे आहेत, रिजला थांबलेले आहेत. आणि आता कुमार मारणार आहे असं आम्हाला नक्कीच वाटते. बघूया काय करते कुमार. कुमारकडे जाऊया. कुमारच्या मध्ये झाड येतात म्हणून तो काहीच करू शकत नाहीये. आपण बघू शकता नक्कीच आम्हाला आमची क्षमा असावी. आवाजाचा प्रॉब्लेम आहे इथे, जरा बाहेरचा व्हॉल्यूम खूप येत आहे म्हणून आम्ही टायमाला म्यूट करत आहोत साऊंड. सज्जन ॲक्वा गिली M24 नाही नाही ऑम घेऊन कवच बघूया. आता जाऊया आपण कुमारची टीम ऑल डाऊन झाली. नाही नाही कुमार पण आहे अजून. नाही आता फाईटचं तर आपल्याला काही समजत नाही. टीम 12 आणि टीम नंबर 7 बघूया एकमेकांकडे चाललेले आहेत. मला सगळं त्यांच्यात होऊ शकत. जाऊया आपण पुन्हा एकदा टॉक्सिक. अजूनपर्यंत इथून हल्ले नाही आहेत. पुन्हा एकदा जाऊया आपण कुमार. मला असं वाटतं त्यांच्यामध्ये फाईट होणार आहे. कुमारने स्पॉट केलेला आहे असं वाटतंय मला. पुन्हा तरी प्रजित टू कुमार गाडी घेऊन बारा नंबर
स्पॉट केलेला आहे अल्पेशने. अल्पेश स्पॉट करतो आहे अक्वा दर्पणला, परंतु फाईट घेत नाही. शेवटला फाईट घेण्याचा प्रयत्न आपण बघू शकता, दर्पणला आणि सजंगला बघितलेला आहे. बघूया बघतील सजंग. लेवल 3 वेस्ट, लेवल 3 हेल्मेट, लेवल 3 बॅकपॅक. अल्पेशने तरी सुद्धा फाईट घेतलेला नाही. कुमारचा काय प्रयत्न चालू आहे बघूया आपण. कुमार काय अजून माझे तर माहितीत स्पॉट केलेलं नाही कुमारने कोणाला, परंतु दर्पणला स्पॉट केलेला आहे अल्पेशने. म्हणून आपण बघूया आज अतिकर्फ्यूचा सामना. 12 नंबर पाठी येतोय. कोण आहे 12 नंबर पाठी येतोय? जरा नेट इशू तुम्ही समजून घ्याल. सजंगनी स्पॉट केलेला आहे पाठीमागे. फाईट चालू झालेली आहे. कुमारने फाईट घेतली सजंगच्या विरुद्ध, दर्पणच्या विरुद्ध. स्मोक करतोय निघण्यासाठी, डिस्ट्रॅक्ट करतोय नक्कीच. आपण बघू शकता, आपण बघू शकता नक्कीच आता कशी फाईट तयार होणार आहे. सजंग आणि दर्पण टू कुमार आणि अल्पेश. फाईट तयार झाली. बघूया कोण कोणाला मारतोय, कोण कोणाला ठोकतोय. टॉक्सिक गेमरला नॉक केलेला आहे सध्या तरी. उमेशनी कवचला नॉक केलेला आहे. आपण बघू शकतो तिकडचे हालात कसे आहे. प्रजित थांबला आहे, पहिला रिवाईव्ह करतोय स्वतःच्या प्लेअरला. बघूया आपण उमेश काय पुश करण्याच्या, पुश करण्यासाठी तयार आहे का नाही. नाही, तो सुद्धा त्याच्या प्लेअरला रिवाईव्ह करण्यासाठी. प्रजितनी तर 5 सेकंद राहिलेले आहेत रिवाईव्ह करण्यासाठी. प्रजितचा तर प्लेअर रिवाईव्ह झाला आहे आणि उमेश तर अजून पोचला सुद्धा नाही आणि स्मोक सुद्धा नाही. नक्कीच आता प्रजित तर पुश करणार आहे असं आम्हाला दिसतंय. एम24ने नाही आतापर्यंत पुश तर व्हायला पाहिजे होती, तो कुठे बघतोय त्यालाच माहीत नाही. अजूनपर्यंत 2 प्लेअर तिथंच आहेत, परंतु प्रजितला काहीच माहीत नाही. नेड करणं रॉंग नेड. त्याला वाटते का ड्रॉप चुकीच. आपण बघू शकता उमेश खूप परफेक्ट नेड कवचने केलेला आहे. परफेक्ट नेड आपण बोलू शकतो त्याला नक्कीच. कालचा जो मॅच विनर होता चांगला खेळतोय कवच, आपल्याला दिसत आहे. एक एक नमुना दाखवतोय खेळीचा. पुन्हा एकदा स्मोक केलेला आहे टॉक्सिक एमरने आणि प्रजित. आपण प्रजितकडे बघू शकता, प्रजितचे काय हालचाल, कवचचे काय हालचाल. ग्रोजा घेऊन हातामध्ये आहे. पुश 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 होते आणि आपण बघू शकता इथंच प्रजितचा नॉक करून टाकला आहे. दिसतो किल करून टाकण्याचा प्रयत्न आहे का, परंतु कवचला आता कवचला मारतोय का बघूया. आणि चांगल्या प्रकारे किल करून टाकलेला आहे रे किल. वा सो ब्युटिफुल, सो ब्युटिफुल. कवच धावतोय, कवच बाहेर निघतोय. आणि हा मला असं वाटतं टॉक्सिकसाठी एक सुवर्ण संधी. आणि ते बक्षीस एक किल 100 रुपये. कवचला असं वाटतं टॉक्सिकवाले ॲक्वावाल्यांच्यावर भारी पडलेत. प्रजितला मारा त्यांचा तो फुल बॉय. कवचला बघू शकता आपण, कवच बघा. कवच शार्प शूटर, कवच खूप लांबून खेळताना दिसत आहे कवच आपल्याला. आणि तिकडून काय करतो प्रयत्न तरी काय आहे. नेड बघा कसा वाकडा नेड करतोय. वाकडा मला असं वाटतं नेड आलेला आहे. आणि दोघं पण मरतील का बघूया आपण. आम्हाला तर नक्की असंच वाटतं दोघं पण. आणि परंतु कवचला उडवलाय. आणि टॉक्सिक गेमर कोण हा आहे प्लेअर खूप चांगला आणि उत्तुंग असं. ॲक्वावाल्यांच्यावर भारी पडले. आणि तरी पण सामना कोण वळवतोय अजून आपला. आता वरून बघू शकता पूर्णपणे बघूया. पूर्णपणे वरतून बघू शकता. 12 नंबरच्या स्क्वॉडनी 7 नंबरला उडवलेला. आणि आता 2 नंबर आणि 12 नंबर चांगल्या प्रकारे दोघं पण चांगल्या ठिकाणी लपलेले आहेत.
कोण जिंकतोय कोण हारतोय, जो जिता वही सिकंदर, हारा हो बंदर, बघूया. होते आपल्याला कोण बाजी मारतोय, दोघांचे पण दोन दोन आहेत स्क्वाड आणि सर्कल मध्ये 12 नंबरची टीम आपली अल्पेश. कुमार मेन दर्पण हिलिंग का नाही करत, त्याच्यावर हिलिंग असून सुद्धा हिलिंग करत नाही, नक्कीच बघू शकता आपण. पुन्हा एकदा मी सांगतो, मारला पण नुकताच झोन मधून येताना मारला. जो जिता वही सिकंदर, हारा हो बंदर, नंदर कंदर संदर. VSS अजूनपर्यंत VSS वापरतोय. उमेश हालचाल करतोय थोडी. आणि पण जो प्राइज मारणार आहे त्याचा प्राइज व्हॅल्यू आहे एक खाऊचा पुडा पाचवाला. आणि टॉक्सिक गेमर का झोनच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न करतोय आपण बघू शकता. झोन तर आणलेला आहे सध्या, तर त्याही दोन किल केलेले आहेत. आपण सजंग सुद्धा दोन किल सोबत, या स्क्वॉडचे 3 किल आणि त्या स्क्वॉडचे 2 किल, डुओ डुओ बघूया. 2 किल आणि 3 किल घेऊन खेळत आहेत दोन्ही पण. कालचा चांगला प्रदर्शन करणारा उमेश, परंतु आज जरा फाईट घेत नाही. नेटचा इशू मला तर वाटतं त्याचा. सजंग चांगल्या प्रकारे 2 किल करून, आणि ॲक्वादर पण 1 किल तो सुद्धा VSSने चांगल्या प्रकारे केलेला होता. आपण बघूच शकता काय कशी खेळली एकामेकांची. झोन आता तर बंद होईल का काय असंच आम्हाला वाटतोय. याच्यानंतर झोन ओपनमध्ये येणार आहे आय थिंक. बघूया, दोघं पण हालचाल करत आहेत दोन स्क्वॉड. चांगल्या त्यांना पूर्णपणे त्यांना झोनचा यो सहवास. आणि परंतु उमेश आणि टॉप जे झोनमध्ये जायला लागेल असं आम्हाला नक्कीच दिसून येतं. त्यांना कंपाऊंड घ्यायला लागतील कुठल्या तरी. अजून 3 मीटर पुढे म्हणजे हा पुढचा कंपाऊंड. आणि परंतु नक्कीच मला तरी वाटतं त्यांनी स्पॉट केलेला आहे. आणि उडाया साजन को उडाया. टॉक्सिक एमर म्हणजे त्याचं नाव तन्मय असून तुम्हाला माहिती व्हायला, तन्मय त्याचं नाव आहे. चांगल्या प्रकारे माहिती येतो. रिव्ह्यू करणार आहे की नाही, रिव्हाइव्ह करतोय बघूया. रिव्हाइव्ह करतोय आता, त्यांनी पुश करायला पाहिजे. आणि उडाया. परंतु भिंत असल्या कारणामुळे चांगल्या प्रकारे काहीच होऊ शकत, हा उभा राहतोय काय समजत नाही मला. उमेश हेड शॉट देण्याचा प्रयत्न करू शकते. आतापर्यंत मॅच संपलेली आहे असं आम्हाला वाटत नाही, परंतु नाही. आपण बघू शकता पूर्ण लाईव्ह दृश्य. मॉली करतोय आपण बघू शकता. आणि रिव्ह्यू पूर्ण झालेला आहे. तरी पण त्यांनी पुश केलं नाही म्हणजे आता जिंकण्याचे चान्सेस कमी दिसतात टॉक्सिक एमरचे. टीमचे उमेश पण बाहेर निघालेला आहे आपण बघू शकता. टॉक्सिक एमर एकदम चांगली खेळी दाखवतोय स्वतःची आपल्याला. आपण बघूच शकता नेड केलेला आहे का स्वतःची आम्हाला असं तर दिसून येतं. नाही, स्मोक केलेला आहे. नेड येतोय पण तो काहीच होणार नाही. वॉल आहे त्याच्यामुळे काहीच होणार नाही त्यांना. यानंतर नक्कीच पुश केले पाहिजे. आपण बघू शकता पूर्णपणे वरतून, तुम्हाला वरतून दृश्य आम्ही दाखवतोय काय होते ते आपण वरतून बघूया. नक्कीच बघूया. पुशिंग चालू आहे. नाही, उमेश तर पाठीच थांबतोय. सांगतोय का नको, गरज नाही. झोन कापेल तेव्हा कापेल, नाहीतर नाही कापेल. त्यांना निघण्यासाठी जागा नाही. उमेश आणि टॉक्सिक गेमरला निघण्यासाठी जागा आहे, परंतु सजंगला तर ओपनमधून निघायला लागणार आहे. दर्पणला सुद्धा समोरून निघायला लागणार आहे. झोन पण त्यांच्याजवळ खूप कमी आहे झोनच्या पाठी. आणि यांच्याकडे बघूया, यांच्याकडे तर प्रचंड जागा आहे झोनच्या पाठी. म्हणजे झोन इथून स्लो येणार आहे. म्हणजे झोन स्टार्ट होण्यासाठी अजून जरासा टाइम बाकी आहे, फक्त थोडासा वेळ बघा. आणि मग अजून एक मोठी फाईट तुम्हाला दिसेल.
दोन्ही स्कॉडला दोन्ही टीम काय करते काय बिघडते बघूया आपण. यांची हिलिंग संपलेली आहे का नाही, फुल बुस्टेड स्मोक करून निघण्याचा प्रयत्न नक्कीच आपल्याला दिसतो. आणि उमेश मात्र बघा असले गनची नुसती सगळ्या गोळ्या वापरतो. टॉक्झिक एमल डी पी ब्रँड वापरतो आहे, डी पी ब्रँड. बघूया काय काय घडतंय. पुशिंग करू शकतात नेट स्मोक, इथे पण स्मोक, त्यांनीच स्मोक केलेला आहे सज्जन निकात. आणि एमर खतरनाक गेम आहे त्याचा, ब्रँड एम करतो. आणि पुश एमरची पुश, एमरने पुश केलेलं आहे झोनच्या बाहेर. अरे उडाया टॉक्सिक एमर नावाचा बंदा, तोच तो माणूस खूप सुंदर. तीन किल सोबत तीन मॅच आणि स्वतःच्या कब्ज्यात घेतलेली आहे. आणि उमेशने सुद्धा शेवटचा किल करून चांगल्या प्रकारे त्यांचं प्रदर्शन दाखवलेलं त्यांच्या स्क्वॉडचं. बघूया अमेझिंग परफॉर्मन्स, कारण की टॉक्सिक एमरने चार पाच वेळा नॉक केलेला आहे त्यांच्या अपोजिट संघाला. गाईज जरी तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब अँड फॉलो करून टाका. आणि तो समोर दिसलेला घंटा पण वाजवा, माझा नाही तिथला.